नमस्कार, मी मेधा देव। सर्व वाचकांना वाचक दिनाच्या खूप शुभेच्छा। पु ल देशपांड्यांनी बरेच वेळेला अंधश्रद्धेवर मार्मिक टिप्पण केलं आहे। त्यांच्या भावगंध या पुस्तकातील ही एक कथा। दोन आत्म्यांचा माणूस। बन्याबापूंचं प्लानचेट म्हणजे साऱ्या चाळीचा विषय होऊन राहिला होता। चाळीतले शेठ लोक इहलोकाच्या सगळ्या गप्पा बाजूला ठेवून परलोक विद्येच्या मागे लागले होते। दुपारच्या वेळी बायांना देखील तोच विषय। अहो, सत्यभामाबाईंच्या नव्या नथीचा खोकलासुद्धा कुणाच्या नजरेत आला नाही। सारांश काय? चाळीतले सगळे लोक परलोक विद्येच्या या चमत्कारांनी मंत्रमुग्ध झाले होते। खास लोकाग्रस्त बन्याबापूंनी आज दुपारी प्लँचेटचा स्पेशल कार्यक्रम ठेवला होता। बापूंच्या 8 फूट लांब आणि 6 फूट रुंदीच्या भव्य दिवाणखान्यात ही गर्दी जमली होती। मध्यभागी एका कागदावर प्लँचेट ठेवलं, समोर बापू बसले, पलीकडच्या अंगाला नळाजवळचे नाडकरणे, त्यांच्या पिछाडीला बिछाण्याच्या उतरंडीवर मामा भिडे, शेजारी बळवंतराव चौबळ, अण्णाभाऊ जोग, अगदी अशी चाळीतली प्रतिष्ठित मंडळी बसली होती। नानांच्या मांडीला मांडी लावून अस्मादिकांची स्वारी बसली। शिवाय स्वयंपाकघरात झनाना आणि गॅलरीत चिल्ली पिल्ली उभी होती। हां, कोण करतोय सुरुवात आता? बऱ्या बापूंनी प्रश्न केला। अहो, तुमच्याकडूनच होऊन द्या की बापू, मी म्हणालो। छे, तसं कशाला? कुणाला काही जिज्ञासा असेल तर त्यांना विचारू द्या। शेवटी हो ना करता करता बळवंतराव पुढे सरकले। काय, कोणाला बोलवताय? मामा भिड्यांनी सुपारी कात्रीत विचारली। आजोबांना बोलवतो। आज 5 वर्ष झाली त्यांना जाऊन। 5 वर्ष? पण काय हो बन्या बापू, अजून यांचे आजोबा परलोकातच असतील का? आता हे हो मी कसं सांगू? बन्या बापा केविलवाण्या स्वराने म्हणाले। बोलावून तर पहा। बापूंनी प्लँचेटवर बोट ठेवली। सांगा, तुमच्या आजोबांचं नाव काय? नारायण विठोबा चौबळ। बापू क्षणभर ध्यानस्थ बसले। 1-2 मिनिटात प्लँचेट चालू लागलं। तुम्ही बळवंतरावांचे आजोबा का? होय, कागदावर कापरी अक्षरं उठली। अगं बया, एक आतला आवाज आला। हां बळवंतराव, आता विचारा प्रश्न। आजोबा, तुमची प्रकृती ठीक आहे ना? अहो काय, तुम्ही प्रत्यक्ष धन्वंतरीची ट्रीटमेंट असल्यावर स्वर्गात कसली काळजी आली आहे प्रकृतीची? नाडकर्ण्याने विदुषकी केलीच। दुसरा काहीतरी विचारा। आजोबा, तुमची काही इच्छा राहिली का? बळवंतराव उद्गारले। नाही, अक्षरे आली। क्षणभर सर्वत्र शांतता पसरली। हां, आता कोणाला काय विचारायचं आहे? मला। नळाजवळचे नाडकर्णी पुढे आले। बोला, कोणाला बोलवायचं? आमच्या काकांना, म्हणजे आमचे सख्खे काका नव्हते ते, चुलत काका। हां, पण बापू जरा मोठ्याने बोला बरं का त्यांना, कारण त्यांना नीट ऐकू येत नसे। आओ मग त्यांना बोलवा, नी धन्वंतरीची नाहीतर अश्विनी कुमार ब्रदर्सची ट्रीटमेंट घ्यायला सांगा की। बळवंतराव चौबळांनी मगाच्या अपमानाचा सूड उगवला। त्याच्यासाठीच बोलवतो आहे त्यांना। बोला, नाव काय काकांचं? रुद्राजी दुर्गप्पा नाडकर्णी। पुन्हा प्लँचेट चालू लागलं। हां बोला आता। नळाजवळच्या नाडकर्ण्यांनी प्रश्न विचारला। बापू त्यांना विचारा, म्हणावं
स्वर्गात मंगलोरी तपकीर मिळते का? काय जबर व्यसन होतं त्यांना तपकिरीचं. तू लवकर घेऊन ये. कागदावर अक्षरं आली. नाडकर्ण्यांचं तोंड फोटो घेण्यालायक झालं होतं. खोलीत जोराचा हशा पिकला. ओ नळाजवळचे, आय मीन नाडकर्णी, बरेच विनोदी दिसत आहेत तुमचे काका. अण्णाभाऊंनी जखमेवर मीठ मारलं. थांबा थांबा थांबा, मला विचारायचं आहे. हरिभाऊ पवारांना स्फूर्ती आली. शिवाजी महाराजांना बोलवून पाहूया का? ते कशाला? तुमच्या मराठा मंडळाला संदेश पाहिजे वाटतं. नुकतंच दारात आलेल्या गायतोंड्यांनी आपलं तोंड घातलं. छेब, शिवाजीसारखा जुना पुढारी नको. अहो हल्लीच्या पुढाऱ्यांना बोलवा. कुणीतरी कोपऱ्यातून ओरडला. तर मग हिटलरला बोलवा, गणोबा चष्मा सावरीत म्हणाले. अगदीच मास्तर आहे लेखाचा. काय हो देशपांडे, तुम्ही नाही बोलत, विचारा की तुम्ही. ठीक आहे, विचारतो हवं असेल तर. हां पण पण बापू, जरा एक काम करता, तुमच्या बगड्याला पाठवून आमच्या घरी एक पाहुणे आले आहेत, त्यांना जरा आणता का बोलवून? हो वा जरूर. अरे बगड्या, ए बगड्या, ए देशपांडे मामांच्या खोलीवर जा आणि हे बघ, त्यांच्याकडे ते पाहुणे आले आहेत. बघ बरं, त्यांना जरा घेऊन ये ना इकडे. काय हो, कोण पाहुणे आले? आहे माझा एक जुना दोस्त. इतक्यात बगड्या पाहुण्यांसहित खोलीत आला. या या या, बापूने पाहुण्यांचं स्वागत केलं. बस रे इथे, मी त्याला माझ्या शेजारी बसवला. हां देशपांडे, विचारा आता प्रश्न. तुम्ही तर काय नवमतवादी लोक, तुमचा कशावर विश्वास नाही? बापू विजयी स्वरात मला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाले. काय कोणाला बोलवायचं? सदाशिव विनायक वागळे, मी म्हटलं. आ, माझा मित्र उद्गारला. बापूंनी प्लॅन्चेटवर बोट ठेवलं. प्लॅन्चेट पुन्हा चालू लागलं. हां विचारा आता. काय रे सदाशिव, तू खरोखरच ॲक्सिडेंटने मेलास? कागदावर होय अशी गिचमीड अक्षरं आली. आता तू आहेस कुठे हल्ली? स्वर्गात, पुन्हा अक्षरं आली. शक्य नाही, मी ओरडलो. का, काय पुरावा आहे तुमच्याजवळ? बन्या बापू माझ्यावर घसरले. पुरावा? हा पहा, माझ्या मित्राकडे बोट दाखवून मी म्हणालो, आत्ता ज्या आत्म्याशी तुम्ही भाषण केलं तो ह्यांचा आत्मा, हेच सदाशिव विनायक वागळे. काय बापू, प्लॅन्चेटवर यायला मरावं लागतं ना आधी? दुसऱ्या दिवशी बगड्या बापूंचा प्लॅन्चेटशी गाडी गाडी खेळताना दिसला. धन्यवाद.